नमस्कार, आज आपण बघणार आहोत मूलांक 3. ज्या स्त्री पुरुषांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 या तारखांना झाला असेल त्यांचा मूलांक 3 येतो. 3 मूलांक असणाऱ्या व्यक्तीत 1 मूलांक असणाऱ्या व्यक्तीच्या महत्त्वाकांक्षा, 2 मूलांक असणाऱ्या व्यक्तीच्या सद्रयता असते. अशी व्यक्ती काव्य, कला, तत्त्वज्ञान, सामाजिक विचार, राजनैतिक विचार व धार्मिक विचार यांची आवड असणारे असतात. 3 मूलांक असणारे लोक गुरुग्रहाच्या आधिपत्याखाली येतात. अशांवर गुरुग्रहाचा अधिक प्रभाव असतो. हे लोक कठोर शिस्तीचे पालन करते असतात. असे लोक जर नोकरीत अधिकार पदावर असेल तर आपल्या सहकाऱ्यांकडून काम करून घेण्यात मुळीच शिथिलता येऊ देत नाही. त्यामुळे हाताखालील लोक अशांचे शत्रू बनतात. अशा प्रकारच्या शत्रुत्वाची हे मुळीच तमा बाळगत नाहीत. हिम्मत, शक्ती व दृढता या गोष्टींवर त्यांचा पूर्णपणे विश्वास असतो. 3 मूलांक असणाऱ्या लोकांमध्ये आत्मविश्वासाची व आत्मप्रौढाची भावना तुडुंब भरलेली असते. असे लोक अन्याय सहन करू शकत नाहीत. हे अन्यायकर्त्यावर व सर्व शक्तीनिशी तुटून पडतात. संघर्ष व भांडण तंटा हा त्यांचा आवडता खेळ आहे. हे लोक जीवनाबद्दल आशावादी असतात. जीवनात येणाऱ्या संकटांमुळे निरुत्साही होत नाही. अशांची वृत्ती द्रव्य संग्रहाची नसते. धनप्राप्तीपेक्षा पैसा कसा खर्च करावा हे त्यांना कळत असते. अशी माणसे आतून धूर्त व मुत्सद्दी असतात. जिधर बम उधर हम अशी यांची वृत्ती असते. अशांना विनोद आवडत असतो. स्वतःचा सत्कार करून घेणे व दुसऱ्यांचा सत्कार करणे या दोन्ही प्रवृत्ती यांना अभिप्रेत असतात. यांच्यात विनोद जरी प्रिय असला तरी विनोदाच्या भरात स्वतःच्या सत्वाला धक्का बसणार नाही याची ते काळजी घेत असतात. नभोमंडळात गुरु जेव्हा केव्हा क्षीण होत असतो त्यावेळेस 3 मूलांकाच्या लोकांना कष्ट सहन करावे लागतात. शक्ती, सामर्थ्य व चारित्र्याच्या बळावर हे लोक आपली जडणघडण योग्य रीतीने योग्य मार्गक्रमण करत असतात. असे लोक थोडक्या व निवडक लोकांजवळच आपले विषय मांडत असतात. कोणत्याही लहान सहान गोष्टीत ते रमत नाहीत. मोठ्यात मोठी गोष्ट करण्याची त्यांची जिद्द असते. हे लोक बराच वेळ किंवा बराच काळ एकत्र कुटुंबात राहणे अशक्य असते. त्यांना बोलणे आवडते परंतु ही माणसे नेहमी किंवा प्रसंगी हात राखून बोलत असतात. अशांच्यात दूरदर्शीपणा, प्रसंग सावधान, विवेक, प्रसंगावधान, साहस, कष्टाळूपणा व महत्त्वाकांक्षा हे गुण पुरेपूर असतात. 3 मूलांक असलेल्या काही व्यक्ती: डॉक्टर ना भी परोळेकर, सेनापती बापट, SM जोशी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि औरंगजेब. शुभवर्ष 21, 24, 27, 36, 42, 45, 45, 51, 54, 57, 67, 63, 66, 69, 72 ही वर्षे 3 मूलांक असणाऱ्यांना शुभदायक असतात. शुभतारखा: कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 ह्या तारखा 3 मूलांक व्यक्तींना यशदायी ठरतात. नोकरी, परीक्षा, मुलाखत, व्यावसायिक करार व कोणतेही शुभकार्यवरील तारखांना केल्यास लाभदायक ठरते व कार्यात यश प्राप्त होते. लग्न, बढती, मुलांचा जन्म वरील तारखांना झाल्यास भाग्यवर्धक समजावे. शुभदिवस: 3 मूलांक व्यक्तींना गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार हे दिवस शुभ असतात. उपरोक्त दिवशी 3, 12, 21, 30 ह्या तारखा जर आल्या तर चांगला शुभयोग समजावा. 19 फेब्रुवारी ते 30 मार्च व 20 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर मधील काळ 3 मूलांक लोकांना चांगला असतो. नोकरीत व व्यापारात फायदा, प्रकृती स्वास्थ्य आदी बाबतीत लाभ वरील कालखंडात अनुभवायला मिळतो. अशुभ काळ: शुभरंग: 3 मूलांकी लोकांना जांभळा, गुलाबी व पिवळा ह्या रंगांचा लाभ मिळतो. या रंगांच्या वस्तू, कपड्यांचा वापर करावा. वरील रंग
या लोकांना फलदायी व यशदायक ठरतं. शुभरत्न 3 मूलांक असणाऱ्या स्त्री पुरुषांना पुष्कराज गुरुरत्न धारण करावे. पुष्कराज हे रत्न गुरु ग्रहाचे रत्न असून हे रत्न धारण केल्यास गुरुग्रहाची अनुकूलता प्राप्त होते. कोणत्याही शुभ व मंगल कार्यास गुरुबळाची आवश्यकता असते. हे व अशा प्रकारचे बळ पुष्कराज धारण करून मिळवता येते. रोगनिदान 3 मूलांक असणाऱ्यांना मानसिक चिंता, गुप्तेंद्रियांचे रोग, रक्तविषयक रोग, वातरोग, खरूज, गजकर्ण व सर्व प्रकारचे त्वचा रोग होऊ शकतात. हे झाले मूल्यांकन 3. आपल्याला आवडलं असल्यास शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा. धन्यवाद.